हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर खुर्ची हा सिनेमा येत्या 12 जानेवारीला आपल्या भेटीला येतो आहे आणि दमदार भूमिका आहेत सगळ्यांच्या. पण विलन म्हटलं की एक नाव आवर्जून लक्षात येतं, ते म्हणजे सुरेश विश्वकर्मा. आणि त्यांचीसुद्धा ह्या सिनेमात तशीच दमदार भूमिका आहे जशा आजवरच्या भूमिका त्यांनी गाजवल्या आहेत. तर सुरेश सर पुन्हा एकदा विलन साकारत आहे आणि ती दमदार तगडी भूमिका आहे. स्वागत खरं तर राजश्री मराठीमध्ये, कसे आहात? फर्स्ट क्लास, खूप छान. आणि राजकारण्याचीच भूमिका शक्यतो मोस्टली वाटायला येते, पण इथला मी राजकारण्यांच्या जरी वाटायला कंटिन्यू भूमिका येत असल्या तरी पण मी त्यातल्या त्यात जरा वेगळे पण शोधण्याचा प्रयत्न करतो की जरा वेगळा कंगोरा काय याला, या भूमिकेला असं मी शोधण्याचा प्रयत्न करतो. तर याला वेगळा कंगोरा हा आहे की हा विलन जरी असला तरी तो या खुर्चीचा मालक आहे. आणि ही जी खुर्ची जी आहे, म्हणजे मी टायटल विलन आहे, ज्या सिनेमाचं टायटलच खुर्ची आहे, पण त्या खुर्चीवर बसणारा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा मी आहे त्या याच्यावर. आणि ते नंतर जे हिरावण्याचा प्रयत्न करतात सगळे, त्यात कोणी यशस्वी होतं का नाही हे पाहणंच रंजक आहे या सिनेमात. खूप मजा आली आहे की एक प्रवास आहे माझ्या कॅरेक्टरबद्दल वैयक्तिक बोलाल तर एक 35-40 पासूनचा जो प्रवास सुरू होतो आहे जवळजवळ त्यानंतर 20-30 वर्षाच्या नंतरचा, त्यामुळे तरुणपणापासून म्हातारपर्यापर्यंतचा प्रवास आहे हा. आणि ती करायला खूप मजा आली कारण वेगळा लुक, म्हणजे फार बॉडी लँग्वेजपासून आवाजापासून तर ते चाल, म्हणजे सगळ्याच गोष्टी एक वेगळं करायला मिळालं की एक तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत मजा आली. तुम्ही म्हणाले की विलन म्हटलं की एक समीकरण येतं सुरेश विश्वकर्मा, आणि सैराटपासून ते आत्तापर्यंत विलन इतके दमदार तुमच्या वाटायला आलेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला वाटतं की काहीतरी वेगळं यावं यावेळी, पण विलनची भूमिका तुम्ही त्याच तेवढ्याच उत्साहाने करता नेहमीच. पण तुमचं असं होतं का सुरुवातीला की नाही बाबा मला तर विलन नाही करायचं, तर काहीतरी वेगळं करायचं आहे? सैराट नंतर झालं होतं. सैराट नंतर मी सलग 19 सिनेमे नाकारले होते कारण तो राजकारणी आणि मुलीचा बाप, राजकारणी आणि मुलीचा बाप असे येतो. म्हणजे सैराट झाला त्यानंतर मी केले बरेचसे, त्यानंतर जे त्याच टाईपच्या रोल यायला लागले तर मग मी डिस्टर्ब झालो काहीसा की यार मी तेच ते का करतो आहे, कशासाठी करायचं आहे. मी मग मला एक ज्यावेळेस एक काही कलाकारांना अशी बोललो सिनियर कलाकारांशी असं असं होतं मला, तर ते म्हटले की अरे इथपर्यंत पोचायला तुला किती वर्ष लागली ते मोज, आणि इथपर्यंत तू पोहोचला आहे, तू नाही केलं तर कोणीतरी करणारच आहे ना. असं लोक म्हणणार नाहीत की सुरेश विश्वकर्मा तुम्ही का करत नाहीत रोल, चला मग तुम्हाला दुसरा देतो, असं नाही होणार आहे. मग सगळ्यांना आपल्याला हा शापच आहे आपल्या सिनेमासाठी, म्हणजे मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा किंवा आपल्या भारतीय कुठल्याही भाषेतला सिनेमा म्हणा, त्यांना हा शापच आहे. एक वेळेस एक ठपका लागला तुमच्यावर तर तुम्हाला त्याच प्रकारच्या भूमिका येणार. तर मला सिनियर्स बरेच सिनियर म्हटले की मग तू त्यातल्या त्यात करण्याचा प्रयत्न कर ना की काय होतं त्याला. मग ते जे 19 नाकारले होते त्यातले बरेच जण मी म्हणायचो का चेंज करा, मग ते चेंज करून काय यायचे तर कोणी म्हणायचे की हिरोईनचा बाप आहे, मग तो हिरोईनला असा असा राजकारणी असं तसं, ते म्हणायचे सर चेंज केलं काय केलं काय नाही नाही ऐका ना गंमत काय 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 केलं काय नाही तो बाप नाही आहे, मग चुलता आहे. आणि म्हटलं मग त्याच्या आई त्या मुलीचे आई वडील वारलेत आणि ते मग गेले, मग यांनी मुलीसारखं सांभाळलं आहे आणि मग चुलता आहे वा बाप नाही, मग काही काही जणांनी आई वडील मिळलेत, हा मोठा भाऊ आहे त्यांनी त्या हिरोला वाढवलं आहे. अरे म्हटलं तेच होतं आहे असं नाही तर असं मला वडील हां मला बाप होण्यास काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हटलं, मला प्रॉब्लेम आहे त्याच टाईपचे रोल, तुम्ही तेच स्क्रिप्ट फक्त त्यांना त्याच्या जागी ते चेंज करून येत आहे. पण मग केले त्यातले बरेचसे सिनेमे जे परत आले ते केले मी नाकारलेले. आणि मग मी नंतर ज्यावेळेस हा विचार करायला सोडून दिला की मी काय करतो यार तेच ते टिपिकल टाईप कास्ट, मग मी चलो आलं कुछ याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न करू, मग माझा तो संताप थांबला आणि मग मजा यायला लागली मला तेच ते करायला. असं लहानपणापासून आपण ना मोठमोठ्या कलाकारांचा अभिनय पाहत आलो आहे, बिग बी असतील म्हणजे अमिताभ बच्चन सर असतील किंवा अनेक कलाकार आहेत. पण विलन साकारताना एक आपला रोल मॉडेल असतो ना की बाबा म्हणजे असं काहीतरी पडद्यावर साकारायचं किंवा एक अभ्यास असतो मागे, तर तुम्ही कोणाला रोल मॉडेल मानता किंवा तुमचा अभ्यास कसा सुरू? गंमत आहे त्या बाबतीत, या प्रश्नाच्या उत्तरात खूप गंमत आहे कारण माझ्या आयुष्यात कधी मला वाटलं नव्हतं की मी विलन साकारत बसेल आणि सलग. कारण मी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जो युवक महोत्सव असतो, युवक महोत्सवामध्ये लोकनाट्य या कला प्रकाराचा मी 4 वेळेसचा विनर आहे. त्याच्यामध्ये मी गण गायचो, त्यात मी सोंगाड्या करायचो, त्यात मी मावशी करायचो आणि हे सगळे प्रकार, आणि मी 4 वेळेस विनर आहे. म्हणजे मावशी तर आमच्या विद्यापीठात असं की यार यासारखी मावशीच कोणी नाही करत, इतकी माझी मावशी फेमस होती. बरं, कॉलेजच्या गॅदरिंगलासुद्धा एकांकिका करतो आपण जनरली, मी एकांकिका करत नव्हतो. कॉलेजच्या गॅदरिंगला मी 2 अंकी 3 अंकी नाटक बसवायचो, त्यात मी मोरूची मावशी केली, ज्याच्यामध्ये वंड्या मावशीची भूमिका केली. तरुण तुर्क म्हातारमध्ये प्राध्यापक बारटाकेची भूमिका केली, ज्या की विनोदी भूमिकांमध्ये सगळ्यात अवघड भूमिकापैकी एक मानली जाते, मधुकर तोरडवालांनी केलेली. आणि अशा खूप विनोदी भूमिका केल्यात. मी सिरियस भूमिका सिनेमात आल्यानंतर
सैराटमध्ये पहिल्यांदा केली सिरियस भूमिका मी, तोपर्यंत सिरियस, त्यामुळे रोल मॉडेल माझा विलन असा कुणीच नव्हता ना, कारण मला कधी वाटलंच नव्हतं, मला वाटलं मी आपण कॉमेडी विमेडी करू, आपण हे करू ते करू, पण ही पर्सनॅलिटी अशी आणि त्यात तो शिक्का असा बसलेला, त्यामुळं ते विलनच वाटायला यायला लागले. कारण मला बिग बी म्हणजे अमिताभ बच्चनचा आणि मराठीमध्ये अशोक मामांचा मी तुफान फॅन. अशोक सराफ आणि अमिताभ बच्चन हे दोन माझ्यासाठी म्हणजे शेवटचे शब्द आहेत, त्याच्या बोलीकडे काहीच नाही आहे, त्यामुळे या दोघांमध्ये विलन काय कुठंच नव्हता. पण नव्याने कळतं आहे की तुमचा विलन हा पट्टाच नव्हता, अगदी अगदी वेगळा होता, तर प्रेक्षकांनासुद्धा हे नव्याने कळतं आहे. पण सर, आता तुम्ही जे म्हणालात की तुम्ही कॉलेजमध्ये किंवा एकांकिका स्पर्धांमध्ये काम करायचा तेव्हा कॉमेडी भूमिका होती, असा तुमचा सिनेमा येतोय का किंवा तसा करायला आवडेल का, काय आम्हाला एक रिव्हील. मी एक बॅड लक होतं काही काही सिनेमांचं, एक ढिशक्याव नावाचा सिनेमा आला होता ज्याच्यामध्ये मी खूप मजेशीर विनोदी भूमिका केली होती, आमचे मित्र संजय नवगिरे त्यांनी लिहिला होता तो सिनेमा आणि खूप प्रीतम पाटलांनी दिग्दर्शित केला होता, पण इतकी सुंदर विनोदी भूमिका होती. प्रथमेश परब माझा मुलगा होता, मी त्याचा आवडला होता, मी त्यात गेटअपच वेळ एक भुवयवर आणि हे असं कंटिन्यू ठेवलं, कोणी सांगितलं रे तुला ए येडा आला का तू, म्हणजे हे असं कंटिन्यू ठेवलेलं होतं आणि त्याच्यामधून इतके पंचेस इतकी कॉमेडी. पण तेच मी जे सांगत असतो की प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचला नाही. नंतर मग ज्यांनी आता काय होतं, खूप सिनेमे असे असतात की मीसुद्धा वैयक्तिक खूप सिनेमे असे पाहतो की ते टी व्हीवर पाहिल्यानंतर लक्षात येतं की यार इतकी चांगली फिल्म ही कधी येऊन गेली कळलंच नाही, असं खूप वेळा होतं. हे नाही व्हायला पाहिजे की प्रेक्षकांनी हात जोडून विनंती आहे की एक चांगल्या कलाकृतीला तुम्ही निश्चित थिएटरपर्यंत या, गर्दी करा, चालवा. मी असं म्हणत नाही की सरदोपट मराठी सिनेमा आला की तुम्ही गर्दी करा असं नाही, पण जे चांगल्या कलाकृती आहेत, ज्या चांगल्या कलाकृती आहेत, त्या कलाकृतींना तुम्ही निश्चित गर्दी करा, या थिएटरपर्यंत. खूप मेहनतीने एक चांगली कलाकृती बनते आणि आपण नाही पाहिली तर काय होतं की एक चांगल्या टीमचा मोरल डाऊन होतो की यार एवढी मेहनत करून एवढी चांगली कलाकृती बनवली आणि ती चालली नाही, मग हे असं नाही व्हायला पाहिजे, ते मला खूप वाईट वाटतं. एक चाहते म्हणून तुम्हाला या सिनेमात बघून, दमदार भूमिकेत बघून पुन्हा एकदा खूप आनंद झाला आणि खूप मजा येणार आहे हा सिनेमा बघायला. थँक्यू सो मच सर, खूप छान गप्पा रंगल्या आपल्या आणि थँक्यू, ऑल द व्हेरी बेस्ट. बाय. थँक्यू सो मच. थँक्यू. सिनेमा आता खूप एक मसालापट, परिपूर्ण मसालापट म्हणता येईल असा परिपूर्ण मसालापट तुमच्या भेटीला येतो आहे 12 जानेवारी 2024 रोजी. आपल्या जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात पाहायला जायला विसरू नका एक परिपूर्ण मसालापट खुर्ची. धन्यवाद. Thank you so much, sir, and you all the very best.